तुमचं म्हणजे तुम्ही अनेकदा याच्यावरती बोललेले आहेत खडसे साहेब. तुम्ही म्हणालात की तुम्ही मुख्यमंत्री पदाचे दावेदार होतात आणि कदाचित तुम्ही त्यांना सिनियर होतात आणि तुमचा वरचष्मा जास्त होता, तुमच्याकडे खातीसुद्धा जास्त होती, महत्त्वाची होती, त्यामुळं कदाचित तुम्ही 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 नकोसे झाला होता असं आपण म्हटलंय अनेकदा. हे तुम्ही बोलून दाखवलंय म्हणजे तुम्ही जास्त, तुमचा मुख्यमंत्री पदाचा दावा असल्यामुळे तुम्हाला हा त्रास भोगावा लागला. रक्षा खडसे तशा कुठल्या रेसमध्ये नसल्यामुळे त्यांना सध्या पक्ष कुठला त्रास देत नाहीये, एका घरात राहून सुद्धा दोन पक्ष राहू शकतात अशी स्थिती आहे. म्हणजे हे बघा, दावेदार होतो म्हणजे मी काही असा काही अचानक आलो आणि मुख्यमंत्री पदाचा दावेदार झालो असं नव्हतं. जसं की आज मंत्रिमंडळामध्ये सदस्य जे आहेत त्यात योगदान शून्य आहे, भाजपमध्ये योगदान शून्य आहे. उलट भाजपला ज्यांनी त्रास दिला, भाजपवर ज्यांनी आरोप केले, त्याच भाजपमध्ये मंत्रिमंडळात आहे. किंवा मी ज्यांच्यावर आरोप केले, देवेंद्रजीने ज्यांच्यावर आरोप केले, गडकऱ्यामध्ये उभं केलं, त्याच मंत्रिमंडळात आहे. त्या कालखंडामध्ये दावेदार कोण, दुसरं कोण दावेदार होतं? रात्रंदिवस कष्ट करून 5 वर्ष विरोधी पक्षाचं काम केलं, सरकारला सळोके पळ करून त्या कालखंडामध्ये सोडलं, आम्ही करून सोडलं. 40 वर्ष त्या पक्षासाठी रात्रीचा दिवस मेहनत केला. त्या कालखंडामध्ये दावेदार असणं म्हणजे काही गुन्हा होता का? दादा हक्क होता तो त्या ठिकाणी. पक्षाने मला काही दिलं नाही असं माझं कधीच म्हणणं नव्हतं, पण काही विशिष्ट लोकांमुळे त्या ठिकाणी पक्ष सोडवण्याची वेळ का आली? नाही खडसे साहेब, तुम्ही जे आता सांगताय त्यालाच धरून विनोद जी असं म्हणाले की जेव्हा जेव्हा आपल्याला पक्षामध्ये त्रास होतो किंवा जेव्हा जेव्हा आपल्याला काही पक्षामध्ये मिळत नाही तेव्हा तेव्हा मी कार्यकर्त्यांना असं सांगतो की हे आठवा की आपल्याला पक्षानं काय काय दिलेलं आहे, म्हणजे आपण पक्ष सोडून जाणार नाही किंवा आपल्या मनात तसा विचार येणार नाही. मला वाटतं की त्यांनी म्हटलं पक्षानं काय काय दिलंय, त्यापेक्षा आम्ही पक्षाला काय दिलं हा प्रश्न काय विचारत नाही. आमचं उभं आयुष्य गेलं ना, लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी बाहेर पडलो ना आम्ही. आमचं पूर्ण तरुण पण त्याच्यामध्ये गेलं, लहान लहान मुलं असताना त्यांना सोडून 24 तास बाहेर फिरलो, कसे मोठी राहिलो हे काय विचारत. आम्ही तर पक्षाला काहीतरी दिलंय की नाही? पक्षाने आज आम्हाला काही मोफत दिलेलं नव्हतं. पक्ष विस्तारासाठी दिवस रात आयुष्यभरात परिश्रम केले म्हणून पक्षाने दिलं. पक्षाने मला काही दिलं नाही असं मी कधीच म्हटलं नाही. मी पक्षाला कधीही दोष दिलेला नाही. पण आज प्रवीण दरेकर आहेत, अनेक विखे पाटील आहे, अनेक कसे माणसे भाजप विस्तारामध्ये. मला सांगा यांना मंत्रिपदावर जातात तुम्ही, त्यांचं काय योगदान आहे? किंवा अशा ठिकाणी मग आमचं योगदान असताना आमचा अधिकार का नसावा? ज्यावेळेस तुम्ही म्हणता पक्षाला तुम्हाला भरपूर केलं तर मी उभं आयुष्य दिलं, तुमचा उभं आयुष्य पक्षाला गेलं, आम्ही रक्ताचं पाणी केलं, तुरुंगामध्ये गेले, किती तुरुंगामध्ये काढले, हे काढले, ते काढले, मुलं मला सोडून आम्ही 15 दिवस जेलमध्ये राहिलो. त्याच काय यांनी केले का? यांनी कोण तुरुंगामध्ये गेले, कोण जेलमध्ये गेले, कोणी लाठ्या खाल्ल्या? आम्ही आंदोलन केले, मोर्चे काढले, संघर्ष केला, गडचिरोली पासून चंद्रपूर पासून तर सगळा बांधला ते चांदा आम्ही फिरत राहिलो, उभं राहित्र घातलं. त्याला तर काही बोल आहे की नाही? तुमचं सांगताना बरं आहे की पक्षाने तुम्हाला काय दिलं? आम्ही नाही काय पक्षाला दिलं,